जयराज पावडे जयराज पावडे आपण त्वरित त्या ठिकाणी मैदानात कोण घ्यायचे जबरदस्त मॅच झाली बघा जय मच्छुमार डाकने भक्ती डानू त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अर्धा ठरलाय विवेक दवणे जबरदस्त विवेक दवणेच्या माध्यमातून जो क्वार्टर फायनलचा सामना झाला त्याच्यामध्ये जबरदस्त आणि ती धडक मारली फायनलमध्ये आणि विवेक दवणे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार हॅलो या ठिकाणी विवेक दवणे आपण आपला हा सामनावीराचा जो पारितोषिक आहे ते पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं विवेक दवणे सर पहिल्या सेमीफायनलचा सामना रंगेल या बस मध्ये पोझिशन एका विवेक दवणे आपण आपला सामनावीराचं जे पारितोषिक आहे ते या ठिकाणी घेऊन जायचंय मी या ठिकाणी विनंती करतो प्रशांत रामचंद्र साखवी आणि अनिकेत कुलचंद गवळी आपण आपले शुभ असते मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पारितोषिक या ठिकाणी आपण त्याला बघा हे चेअर बघा हे असं चेअर केलं पाहिजे खेळला तेव्हा जाऊन चांगला खेळ करतो सामना दोन संघामध्ये एका साईडने श्रीराम विरार एका साईडने जय एका साईडने आर ए चाडे संघामध्ये या बस मात्र क्वार्टर फायनलचा सामना रुपेश पावडे जर घाई करा रुपेश पावडे मधनच्या आतमध्ये इथून मात्र कोण जिंकेल सामना कोण जाईल या पास मात्र सेमी फायनल मध्ये सातचा डिफेन्स मध्ये आहे खोलवर चढाई होते पाय मारून घडी मारण्याचा प्रयत्न मधनच्या आतमध्ये इथून मात्र पुन्हा नऊ गुणांची आघाडी आहे श्रीराम विरार संघाकडे इथून मात्र अरे साडे संघाला पॉईंटचं खातं खोलावं लागेल जर मैदानाच्या आतमध्ये बनायचं असेल तर इथून मात्र सिंगल सिंगल अशा पद्धतीने पॉईंट घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून मंगेश नगरकर करावं लागेल मंगेशने दोन गुणांची बढत घेऊन गेलाय तो म्हणजे मंगेश गुण तालिका दोन ने वाढते दोन नऊ अशी गुण तालिका मधनाच्या आतमध्ये आरे चाडे दोन श्रीराम विराट नऊ खोलवर चढाई होते सातचा डिफेन्स आहे यापासून मैदानाच्या आतमध्ये दसरी क्रमांक पंधरा मैदानाच्या आतमध्ये खोलवर चढाई करतो हात मारून गाडी मारण्याचा प्रयत्न करतो तशा पद्धतीने चाडे संघाकडे असमध्ये तसा पंधरा डिफेन्सच्या स्वरूपामध्ये मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न होता पाठलागच्या स्वरूपामध्ये गडी पार करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे सुमितचा परंतु त्या पद्धतीने माघारी फिरला तो म्हणजे दसरी क्रमांक पंधरा मैदानाच्या आतमध्ये त्याच मात्र पुन्हा परंतु इथून मात्र कोण घेईल पॉईंट आरे चाहडे की श्रीराम विरार यापासून मात्र जबरदस्त बॅक किकच्या स्वरूपात जबरदस्त पॉईंट घेतलाय बाबा जबरदस्त बॅक किक मारली बॅक किकच्या स्वरूपामध्ये जबरदस्त पॉईंट घेतला तो म्हणजे एक गुण घेतला आपल्या खात्यामध्ये जमा केला गुणतालिका एकने वाढवली दोन दहा अशी गुणतालिका बदलण्याच्या तिथे पुन्हा मंगेश आलाय डाव्या कोपऱ्यावर चढाई करतोय सहाचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे बोनस सुद्धा घेऊ शकतो परंतु तुम्हाला बोनस घ्यायचा असेल तुम्हाला खुलवर चढाई करावी लागलो या ठिकाणी सन्माननीय श्री संयोग पाटील गोवाडे टिकी दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे रेड आहे ऋतुरी काल आहे ऋतुरीच्या स्वरूपात घडी दस्त बॉडीच्या स्वरूपामध्ये इथून मात्र जाईल का मैदानाच्या परत आतमध्ये खोलवर चढाई करतो हात मारून गाडी मारण्याचा प्रयत्न परंतु तशा पद्धतीने इथून मात्र हात मारावा लागेल गडी गारत करावा लागेल डो डाय आहे डो डायमध्ये तुम्हाला पॉईंट खावा जातो इथे मात्र श्रीराम संघाच्या माध्यमातून पकड झाले एक जीव एक पकड आणि या बस मात्र डिफेंडरला
या ठिकाणी आपल्या स्पर्धे दरम्यान सन्माननीय श्री संयोग पाटील गोवाडे की दादा यांचा या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी गौरव कंडे आपणास विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे आहे. श्री संयोग पाटील गोवाडे सोबत श्री रमाकांत पाटील यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले ते उपस्थित आहेत. मी राहुल पावडे आपणास विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. पंकज पाटील जे आहेत त्या व्यासपीठावर येऊन बघून आणि या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सर्व सन्मानित व्यक्ती विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या स्पर्धेसाठी सन्माननीय योगेश धर्मा साध्वी यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख निधी प्राप्त झालेला आहे. मंडळ आपला आभार आहे. सन्माननीय श्री सन्माननीय श्री भावेश मोहन पावडे विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय श्री भावेश मोहन पावडे किरण पंकज कमलाकर पाटील आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. पंकज कमलाकर पाटील नावाचे आपल्या स्पर्धे दरम्यान सन्माननीय श्री भावेश मोहन पावडे या ठिकाणी आगमन झालेले. मी या ठिकाणी गौरव कंडे आपणास विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं
स्वागत आणि सन्मान करायचे श्री भावेश मोहन पावडे किराड हॅलो पंकज पाटील पंकज पाटील आपण थोडी घाई करायचे तीस सेकंड खा ले पूरा दिवंगत मिराज बंटी मैत्री ग्रुप आयोजित अच्छा या कबड्डीच्या महासंग्रामात शेवटच्या आणि अंतिम काही महत्त्वपूर्ण लढती आपणास पाहायला मिळत आहेत आपणा सर्व श्रीराम विरार विरुद्ध आरे सहाडे वसई तालुक्यातील श्रीराम विरार हा अतिशय चांगला नावाजलेला क्लबचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने पालघर तालुक्याची कबड्डीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या सहाडे गावचा हा संघ आहे दोन्ही संघ सहाडे संघ निश्चितच मिस करतोय राहुलला राहुल पाटील जो त्यांचा एक युवा होत करू जबरदस्त रेडर आहे तो मात्र युवा कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र स्पर्धेत सहभागी होतोय त्याच्यामुळे त्याची अनुपस्थित निश्चित त्यांना जाणवते आता मात्र एक तरी बाद करण्याचा यशस्वी प्रयत्न पाटील चढाई करतोय खोलवर चढाई करतोय संकेत उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात बघा संकेत पाटील चढाई करतो आणि चांगली पकड झाली संकेत वर गडी मात्र इथे बाद झालेली आहे श्रीराम विरारकडनं चढाई होते शांत आणि संयमी चढाई पाहायला मिळते आपल्याला चला पहिल्या सेमीसाठी लवकरच आपण पहिल्या सेमी फायनलच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत श्री 11-22 अशा मोठ्या फरकाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र सहाडे संघाला थोड्याशा वेगवान आणि आक्रमक खेळात गरज आहे चढाई करतो आत मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय तो सुमितला आणि मला वाटतं गडी बाद दाखव